पुत्राचे महिमाना तेज जैसा शोभे भाना अथवा अग्नि समाना प्रतापे पूर्ण बळवंतो। आणि तो मुलगा कशा प्रकारचा आहे, त्याचा असणारा तेज जे आहे ते सूर्याप्रमाणे तेज त्या ठिकाणी आहे, आणि अशा प्रकारचा असणारा तेजस्वी मुलगा आहे अशा प्रकारचं वर्णन या ठिकाणी करू लागले। पितृ आज्ञा वंदोनी शिशी आनंदे निघाली कैकसी बहुलस्ती जेथे तपोराशी त्या आश्रमाशी पळाली। आणि अशा प्रकारचं वडिलांचं महाराज म्हणणं ऐकलं गेलं आणि कैकसी नावाची मुलगी त्यांची आहे तिथून निघाली, कुठं आली पौलस्ती ज्या आश्रमापाशी आली गेली, आणि तिथं आल्यानंतरचे पुढचे अवस्था सांगू लागले। जोडून या दोन्ही करा उभी ठाकली तया समोरा टवतो तपस्वी द्विजवरा काय उत्तर बोलला। हात जोडले गेले पौलस्ती पशी त्या ठिकाणी आली गेली, हात जोडले गेले, हात जोडून असल्या त्या ठिकाणी पौलस्तीला बोलू लागले। त्यावेळेस पौलस्तीने विचारायला सुरुवात केली, काय विचारतात वाचा महाराज। भयभीत होनी मानसी उभी ठेली अधो दृष्टीसी तवती एसी देखो ऋषी बहुत मानसी संतोष। हात जोडून एक असणारी सुंदर मुलगी असावी, हात जोडून आपल्या समोर आश्रमासमोर उभे राहिले, मान खाली केली आहे, नजर खाली केलेली आहे, आणि असं असल्यानं त्या ठिकाणी पौलस्तीनं पाहिलं गेलं, पाहिल्याबरोबर मनामध्ये आनंद झाला गेला। आनंद झाल्यानंतरची स्थिती सांगू लागले। तो विश्रवा ब्राह्मणा तेज तपे ज्ञाने पूर्ण मृदु मंजुळा वचन संतोषोनी बोलत। आणि अशा प्रकारचं असणारा तो पौलस्ते त्याला विरस्तवा अशा प्रकारचं नाव आहे महाराज, दोन नाव आहे त्याला। आणि त्या ठिकाणी असणार त्याने बोलायला सुरुवात केली आणि मंजुळ अशा प्रकारच्या गोड आवाजामध्ये कैकशीला काय बोलतात। आओ भद्रे तू कोणाची कोणा कोण पिता काय अभिधान तुझ येथे यावया काय कारण समूळ कथन मग सांग। सगळा बायडोटा त्याला विचारायला सुरुवात केली त्या कैकशीला। आताच्या काळात सांगायचं म्हणून तर बायडोटा तुझा असणारा तू कुठल्या कुळातली आहे, कुणाची मुलगी आहे, इथं यायचं काय कारण आहे, अशा प्रकारचं सविस्तर जी कथन आहे ते मला सांगावं पौलस्ती कैकशीला विचारू लागला। ऐसे आई कोणा ऋषी वचन कैकशी दोन्ही कर जोडून म्हणे स्वामी तू सर्वज्ञ आत्मप्रभावे गुण जाणसी। आणि हात जोडून असा पौलस्तीने विचार केला, विचारल्याबरोबर हात जोडून असणारी कैकशी बोलू लागले। देवा स्वामी तुम्ही सगळं जाणता, वर्तमान भविष्य तुम्ही जाणता, आत्मज्ञान तुम्हाला सगळं प्राप्त आहे, तुम्हाला सगळं माहित आहे मी कोणाची कोण आहे काय आहे, अशा प्रकारे सांगायला सुरुवात केली। त्यावेळेस पुढे बोलू लागले आय वचन आय कोणी पितयाचे मज येथे येणे झाले साचे काही कशी नाम या देहाचे तुम्ही सर्वज्ञ जीवीचे जाणता। वडिलांनी मला सांगितलं इथं यायला, मी इथवर आले गेले आणि माझं नाव कैकशी आहे आणि हे सगळं असणार तुम्ही जाणता, अशा प्रकारे कैकशी पौलस्तीला बोलू लागलेले। आई कोणी तियेचा शब्द मुनी ध्यानस्त झाला शब्द जाणून तियेचा शुद्ध भाव काय आपण बोलत। आणि अशा प्रकारे असणाऱ्या त्या कैकशीचं बोलणं ऐकलं गेलं, ध्यानस्थ मुनी होते थोडस स्तब्ध झाले गेले आणि तिचा निर्मळ भाव पाहिला गेला, आणि पाहिल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये काय त्या ठिकाणी असणारी भावना निर्माण झाली पुढे सांगतात। आहो चंद्रनाने अवधारी तुझ पुत्र पाहिजे तरी तू आलीस हे वेळ आसुरी राक्षस पुत्र तुझ होतील। आणि त्यावेळेस सांगितलं गेलं तू इथवर आलेले आहे, तुला मुलाची आशा आहे, परंतु हे वेळ नाही, ह्या वेळेला अचानक भोग झाला गेला तर म्हटले काय सांगितलं गेलं की म्हणले आसुर वृत्ती आहे, आसुर वृत्तीची मुलं त्या ठिकाणी जन्माला येतील, अशा प्रकारचा विचार त्या ठिकाणी सांगितला गेला। ते बळयाडे दुर्वृत्ती देव अत्यंत त्रास देती क्रूर रूपे उन्मात होती जान निश्चिती कैकशी। कैकशी आहे का म्हणले या टायमाला अशा वेळेस जर मुलगा जन्माला झाला गेला तर त्या ठिकाणी आपल्याला सांगू लागले की देवाला त्रास देणारा कुणालाही कधीही न ऐकणारा अशा प्रकारच्या क्रूर वृत्तीचं मुलं जन्माला येतात,
अशा प्रकारची असणारी स्थिती औलस्थित या ठिकाणी सांगू लागलेला आहे. आई कोणी द्विजाचे वचन हात जोडून करी विनवना, स्वामी तुम्हा सारिके नंदना, माझे उदरी जन्मावे जन्मावे. पुन्हा हात जोडले गेले. मला असं वाटतं स्वामी की तुमच्या सारखीच मुले माझ्या पोटाला यावी असं मला वाटतं, गुणवान असावी असं वाटतं. अशी काही कशी बोलल्यानंतर पोलस्ती पुढे काय सांगतात, तुम्ही शांत दांत संपूर्ण ते तपे तेजे अति दारुणा, सर्व भूती दया पूर्ण ऐसे संतान मजावे. काय सांगितलं गेलाय की तपस्वी असावा, मुली मुलं झाली तर त्या ठिकाणी तपस्वी असावा, तेजस्वी असावा, परोपकारी असावा, अशा प्रकारचा मुलगा जन्माला यावा असं मला वाटतं. काही कशी बोलू लागलेली आहे, दुराचारी पुत्र होती तेने पितृगण नरकी बुडती, तयांते जे पुत्र मनती ते निश्चित मंद बुद्धी. आणि काय सांगितलं गेलं की अशी मुलं जन्माला येऊन काय उपयोग आहे म्हणले, काही उपयोग नाही म्हणले. त्या अशी मुलं जन्माला आली विकृत कर्म त्या ठिकाणी करायला लागली तर असणारे पूर्वज जे असणारे स्वर्गामध्ये असतात त्यांना नरकामध्ये यावं लागतं. आणि अशा मुलाला मुलं कधीच म्हणू नये ते मूर्ख म्हणतात अशा प्रकारे अवस्था त्या ठिकाणी सांगू लागलेले. ऐकोणी तियेचे वचन संतोषला तपोधना, मज सारिका धर्मिष्ठ जाना एक पुत्र पावसी. आणि काय सांगितलं गेलं, आनंद वाटला महाराज पोलस्तीला. आणि काय म्हटलं, माझ्यासारखाच धर्मस्वी अशा प्रकारचा तेजस्वी परोपकारी असा एक मुलगा तुला होईल असा आशीर्वाद त्या ठिकाणी दिला गेला महाराज. ऋषी वचन वंदोन श्री तेथेच राहिली सुंदरी, काय वाचा मने करी सेवा तिळ भरी न संबे. आणि अशा प्रकारचं मुलीचं वचन ऐकलं गेलं आणि सेवा करण्यासाठी असणारी काही कशी त्याच आश्रमाच्या ठिकाणी राहिली गेली. रात्रंदिवस 24 तास 8 प्रहर असणारी त्या पौलस्तीची त्या ठिकाणी सेवा करू लागली. सेवा करीत असताना पुढे काय घडतं एका मला, सेवा देखोनी दारुणा पुत्र जन्मविता झाला आपण, ते काळी झाले जनना सावधान अवधारा. अशा प्रकारची सेवा काही कशी करू लागलेली आहे आणि त्यावेळेस असणारे त्यांना एक पुत्र संतान त्या ठिकाणी झाले गेले. ते पुत्र संतान कशा प्रकारचे आहे पुढे सांगू लागले महाराज. दश शीर्ष विशंती भुजा जाना, डाळ विक्रळ विशाळ वदना, होष्ट विष आरक्त वर्ण काया जैसी काजळली काजळली. एक मुलगा त्या ठिकाणी त्यांना झाला गेला, त्यांना एक अपत्य त्या ठिकाणी झालं गेलं. ते कसं झालं त्याच्याबद्दल सांगू लागले महाराज. असणारे 10 मुंडकी त्याला आहेत, 20 डोळे आहेत, असणारे 20 होठ आहेत आणि डोळे जे आहेत आरक्त लाल भडक दिसू लागले आहेत आणि त्याची काया म्हणजे अंग जे आहे काजळासारखे काळभंगार सांगू लागले. स्कंदावरही दिसती शिरे जैसी पर्वतांची शिखरे, ती अत्यंत भयासुरे अति उग्र तेज अति उग्र. अशा प्रकारची असणारी शिर जी मुठी जी होती त्याप्रमाणे दिसू लागली महाराज. ती मुडकी फक्त त्याची लाईन कशी होती, खांद्यावरती होती. 20 भुजा सांगितल्या, 20 भुजा म्हणजे 20 हात. आणि त्या हातावरती प्रत्येक हातावरती असणाऱ्या दोन हाताच्या मध्ये बरोबर असणारं शेर त्या ठिकाणी होतं. अशा प्रकारची 10 होती. ज्याप्रमाणे पर्वताची रांग असावी तशा प्रकारे असणारी ती मुडकी दिसू लागली म्हणतात. आईसा जन्मता ते क्षणी माता देखती झाली त्या लागोणी, भयानक गज बजवणी सावध होऊन पाहत असे. अशा प्रकारचं चित्र विचित्र मुलगा त्या ठिकाणी पाहिला गेला आणि पाहिल्यानंतर काही कशी गडबडली गेली आणि त्या ठिकाणी सावध झाली गेली आणि सावध होऊन भयभीत होऊन पुढे काय बोलते महाराज. काही कशी ते प्रसूत झाली भयानक पुत्र प्रसवली, पुढे काय कथा वरतली सावधान अवधारा. अशा प्रकारचा भयानक मुलगा पाहिला गेला, पाहिल्याबरोबर काही कशी सावधान झाली गेली आणि ती थोडीशी भीती तिला वाटली गेली आणि त्याच्याबद्दलची कथा जी आहे
हे सावध चित्ताने ऐकावून सांगू लागले. जन्म पावताची राक्षस तेथे उत्पात झाले भौवस भालव भुंकती अरण्य उद्वास तैसे नगर दिसते दिसते. आणि काय झालं त्यावेळेस तो मुलगा जन्मला त्यावेळेस चांगले शकून हवे लागतात परंतु अपशकून या ठिकाणी घडू लागले. महाराज काय झालं गेलं असणारे कोल्हे जे आहेत भालव त्याला म्हटलं जातं ते कोल्हे त्या ठिकाणी ओरडू लागले महाराज आणि अशा प्रकारचं होस नगर त्या ठिकाणी दिसू लागलं असे अपशकून त्या ठिकाणी जाणवू लागले म्हणतात. दश दिशा ज्वाळा कुळीत गीत मंडळी अपसव्य फिरता पर्जन्याचा रुधिर वर्षत मेघ गरजत भयानक. भयानक अशा प्रकारचे असणारे आभाळ त्या ठिकाणी गरजू लागलं महाराज गडगडात होऊ लागला नव्हे नव्हे रक्ताचा पाऊस पडू लागला अशा प्रकारची असणारी अवस्था त्या ठिकाणी निर्माण झाली म्हणतात. खमंडळी अद्भुत ध्वनी सूर्यन प्रकाशे गगणी नक्षत्र पडती चौनी कंप मेदिनी होत असे. धरणीला कंप सुटला गेला त्या ठिकाणी भूकंप होऊ लागला महाराज आणि अशा प्रकारे असणारे आकाशातून पाऊस रक्ताचा पाऊस पडू लागलेला आहे अशी असणारी स्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली म्हणतात. या लागी चतुरा नना पहावया तेथे आला जाना देखता दश शीर्षे विसनयन जात आपण वर्तविता झाला. आणि अशा प्रकारची स्थिती झाली गेली अंधार गुरु पडलेला आहे सूर्याचं किरण त्या ठिकाणी नाही महाराज आणि अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली गेली त्यावेळेस स्वतः ब्रह्मदेव त्या ठिकाणी आले गेले आणि आल्यानंतर त्याचं जातक वर्म जे आहे त्या ठिकाणी सांगू लागले महाराज. पंचद्वय शीर्ष दशद्वय नयना विशंती भुजा तेजस्वी जान तयाचे दश ग्रीव अभिधान आता कुंभकर्ण जन्म अवधार. आणि अशा प्रकारे सांगितलं गेलं काय आहे 20 डोळे सांगितले गेले 20 हात आहेत 10 असणारे मुंडके आहेत अशा प्रकारचं नाव आहे आणि त्याला काय सांगितलं दश ग्रीव 10 असणारे मुंडकी त्याला ग्रीव म्हटलं जातं आणि अशा प्रकारचं दशग्रीव नामाभिधान त्या ठिकाणी ब्रह्मदेवाने ठेवलं म्हणतात. आतदनंतर जन्मला कुंभकर्ण जयाच्या बळानं करवे वर्णन आणि दृष्टांत नाही जाणं ऐसा पुढे न होईल पई. आणि इथं पुन्हा सांगितलं मागच्या मध्ये आपल्या शेवटच्या तुकड्यात सांगितलं होतं की आता कुंभकर्णाचा जन्म होईल आणि अशा प्रकारे सांगितलं गेलं त्याची ताकद एवढी सांगितली गेली त्याची ताकद अशी सांगितली गेली की त्याच्या पुढे कधीही असा मुलगा जन्माला येणार नाही आणि त्याच्या आधीही कधी जन्माला नाही अशा प्रकारचा मुलगा या ठिकाणी जन्माला येईल असे सांगू लागले महाराज. तया उपरी एक कुमारी जन्मली शूर्पण का विक्राळ भारी जिच्या मुखाची वर्ण थोरी तरी ते प्रथमची भयानक. आणि काय सांगितलं कुंभकर्ण जन्माला महाराज त्या ठिकाणी असा भयानक त्या ठिकाणी आहे त्याची ताकद कधीही वर्णन करता येत नाही अशा प्रकारे आणि त्याच्या नंतर पुन्हा सांगितलं एक मुलगी जन्माला आली गेली आणि मुलगी अशी होती तिचं मुखाचं वर्णन करताच येणार नाही कारण विद्रूप अशा प्रकारचं तिचा चेहरा होता त्याच्याबद्दल काय सांगू असे ग्रंथकर्ते सांगू लागले. तदनंतर एक पुत्र धर्म परायण अति पवित्र सर्व भूती तरत नाम तयाचे विभीषण. आणि अशा प्रकारे असणाऱ्या त्या ठिकाणी मुलीचं नाव सांगितलं शूर्पणखा आणि त्याच्यानंतर पुन्हा असणारा एक मुलगा त्या ठिकाणी सत्वशील अशा प्रकारचा जन्माला आला गेला त्याचं नाव विभीषण आहे धर्मरित अशा प्रकारचं तो आहे तर परोपकार करणारा अशा प्रकारचा तो आहे त्याचं नाव विभीषण सांगू लागले. दया उपरी ते कैकसी तिघे पुत्र एक कन्येसी वसोनिया वनवासी वाढविती झाली संतती. आणि अशा प्रकारची चार मुलं त्या ठिकाणी झाली गेली 3 मुलं आणि 1 मुलगी अशा प्रकारे असणार त्या ठिकाणी त्यांचं पालन पोषण असणारी वनाच्या ठिकाणी ही काही कशी करू लागली म्हणतात. ज्येष्ठ पुत्र रावण अत्यंत क्रूर कपटी जाण दुसरा तो कुंभकर्ण त्रैलोक्य पीडन करिता झालं. आणि अशा प्रकारचा कपटी तो रावण आहे सगळ्यात थोरलाय कपटी आहे क्रूर आहे आणि अशा प्रकारचा तो रावण आहे त्याच्यानंतर पुन्हा सांगितला कुंभकर्ण
लोकाला उगीचच पिडा देणारा अशा प्रकारच्या आपल्या ताकदीवर अशा प्रकारचा तो कुंभकर्ण आहे त्या मुलांचं असणारं वर्णन सांगू लागले महाराज. या क्षणी भय ऋषी लपताती दश दिशी मारुणी तो ब्राह्मणासी बक्षित विचरे वनामध्ये. आणि तो कुंभकर्ण जो होता त्याच्या भेने भेने महाराज असणारी ऋषी लोक जी होती लपून बसायची. त्यांना काय करायचं, यज्ञ जो आहे त्या ठिकाणी मोडून टाकायचा, ऋषी उचलायचे, गिळंकित करायचे, अशा प्रकारे तो त्या ठिकाणी वनाच्या ठिकाणी फिरत होता. त्या भीतीमुळे त्या ठिकाणी कुणीच राहायला तयार नाही अशा प्रकारच्या अवस्था झाले म्हणतात. विभीषण धर्मात्मा जाना करिता झाला वेद पठना इंद्रियने मस्त संज्ञाना पुण्य पावना तो झाला. आणि अशा प्रकारे इंद्रिय जे आहेत ते इंद्रिय त्या ठिकाणी असणारे सर्व सद्मार्गाला लावणारा अशा प्रकारचा तो विभीषण आहे. तत्वशील आहे, वेदाध्ययन करायचा अशा प्रकारचा तो विभीषण त्याच्याबद्दलही सांगू लागले. कोणे एके काळी धनेश विचारत आला सावकास पितया पाहवया उद्देश तया काळी तो आला. कोणे एके दिवशी असेच बरेच दिवस निघून गेले. त्याच्यानंतर असणारा कुबेर आहे, त्यांनी मागं सांगितलं होतं की कुबेर प्रत्येक वेळेस असणारे यायचा आई वडिलांचे त्या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी येत होता आणि म्हणून वडिलांच्या भेटीसाठी त्या ठिकाणी बोलस्तीच्या भेटीसाठी आला गेला. आल्यानंतर काय झालं पुढे सांगतात. आरणोनी पुष्पकावरी कुबेर येत तया अवसरी चालीला जायचा वज्रधारी आणि अशा प्रकारे असणारा त्या ठिकाणी पुष्पक विमानामध्ये बसून असणारा कुबेर आला गेला. आणि येत असताना त्या ठिकाणी त्याची अवस्था कशी आहे त्या ठिकाणी पुढच्या वगैरे सांगतात महाराज. तया दे कोणी काही कशी अत्यंत झाली उल्लासी मग म्हणे रावणासी हा बंधू तुझा कुबेर. आणि त्याला पाहिलं गेलं आणि पाहिल्या बरोबर त्या ठिकाणी सांगायला सुरुवात केली. कैकशीने पाहिल्याने रावणाला सांगितलं हा तुझा भाऊ आहे, त्या ठिकाणी सावत्र भाऊ आहे. पुढे सांगितलं पुढे हा पहिला त्या ठिकाणी जन्म झालेला आहे. हा अशा प्रकारे असणार त्या ठिकाणी कुबेर आहे तुझा भाऊ आहे अशी ओळख करून कैकशी रावणाला देऊ लागलेली. ऐक पुत्रा दश ग्रीवा काय सांगू याच्या वैभवा वंशी ऐसा पुत्र भावा भाग्य ऐश्वर्य करोनिया. काय सांगावं रावणाला सांगावे, मुलगा हवा तर म्हणले असा असावा, काय त्याच्यापाशी ऐश्वर आहे धनधान्य आहे सगळं त्याच्यापाशी अशा प्रकारचं असणार ऐश्वर्य आहे आणि असा मुलगा असावा तर असा असावा अशा प्रकारे असणार त्याच्याबद्दल असणारे कैकशी रावणाला सांगू लागले. एक वंशी पुत्र होती ते पूर्व जाणते तारिती एक लेख मनविती आदपाताने ती पूर्वज. एक एक मुलं असतात काय, एक एक मुलं असतात असे असतात की त्या ठिकाणी स्वर्गवासी आई वडिलांनी त्या ठिकाणी पाठवतात अशा प्रकारचे असतात. नवीन नवीन एक एक मुलं असं असतात की असणारी हे त्यांना स्वर्गामध्ये असतील तर नरकामध्ये यावं लागतं अशी कर्म काही लोक मुलं करत असतात अशा प्रकारे असणारी काही कशी बोलू लागले. आई कोणी मातेचे वचन हृदय खोचला रावण म्हणे माते मी आपण कीर्ती करीना अगणित. अगणित अशा प्रकारची कीर्ती मी केली, आई तू कसल्याच प्रकारची काळजी करू नका याच्याही पेक्षा मी मोठा होऊन दाखवे असा असणारा रावण कैकशीला बोलू लागलेला. कुबेरा होणे विशेषेसी ऐश्वर भोगीन स्वबळेसी तरीच जन्मलो तुझी कुशी संशय मानसी. काय सांगितलं गेलं, याच्याही पेक्षा दोगुणी असणारी त्या ठिकाणी ऐश्वर माझ्यापाशी असेल तरच तुझ्या पोटाला या ठिकाणी जन्माला आल्याचं सार्थक या ठिकाणी करून दाखवेल अशा प्रकारची चिंता कुठलीच करू नको आई असा रावण कैकशीला बोलू लागला. आपुले ना जाण वैभवे स्वर्गाचे देव लावीन सेवे येदर्ती सत्य मानावे म्हणेन म्हणावे हे मिथ्या. हे मिथ्या कधी हे खोट होईल असं मनामध्ये कसलंच तू मानू नको, देवलोक सुद्धा माझ्या इथं चाकरीला राहतील अशा प्रकारची कीर्ती मी या जगतामध्ये करून दाखवील कसल्याही प्रकारचं खोटं हे शब्द माझं मानू नको असा असणारा रावण बोलू लागला महाराज. कुबेराची सारी खेतात काळ भोगीन संपत्तीचे फळ हे माझे वाक्य अचळ आढळ जाण जननीय. आई हे माझं असणार आढळ अशा प्रकारचं वाक्य आहे. कुबेरा सारखीच असणारी संपत्ती माझ्यापाशी असणार आहे, कसल्याच प्रकारची काळजी करू नको एवढं असणार आहे मी इकडे कमीणार आहे असा रावण त्या ठिकाणी बोलू लागला महाराज. गोक आईसे व दोन माते प्रती दोघे निघाले शीघ्र गती
गोकर्ण नाम आश्रम स्थिती तया स्थळा प्रतिपयाले। आणि अशा प्रकारचा विचार दोघाचा झाला गेला आणि गोकर्ण अशा प्रकारचं आश्रम आहे आणि त्या ठिकाणी ते आले गेले। आल्यानंतरची पुढची अवस्था सांगतात, गोकर्ण नामे आश्रम परम पवित्र विश्राम जेते सिद्ध योगीश्वर मनोरम चरण जेते वसती। आणि सिद्ध अशा प्रकारचे ते गोकर्ण जे होता ते आश्रम जो होता सुंदर अशा प्रकारचा होता, तिथं नामस्मरण नेहमी चालायचं, यज्ञ चालायचे, अशा प्रकारचा सुशोभित असा असणारा त्या ठिकाणी असणारा जो आश्रम होता त्याच्याबद्दल सांगू लागले महाराज। दोघे बंधू समवेत तेथे स्वस्त तरुणी चित्त करीते झाले तो कार्यार्थ साव चित्त अवधार। आणि तिथे आले दोघ जण भाऊ आहेत महाराज आणि असणारा रावण आहे, बरोबर आहे। आणि त्याच्यामध्ये असणारा सावचित्त अशा प्रकारचं असणारं त्या ठिकाणी काय कार्य करतात आणि कशा प्रकारचं असणार त्यांची वर्तणूक आहे ती सावचित्तानं ऐका म्हणून सांगू लागले। इति वाल्मिक श्री वाल्मिक कृत रामायण उत्तम ग्रंथ हे ते उत्तरकांड कथामृत संत सज्जन परिसुत। आणि अशा प्रकारचं असणार वाल्मिकाच्या मुखातून निघाले रम्य अशा प्रकारचे हे असणारे शब्द आहेत, सुंदर अशा प्रकारचं रम्य रामायण आहे आणि ही कथा उत्तरखंडातली आहे, सुंदर अशा प्रकारची रम्य आहे, सावधान चित्त्याने श्रोत्याने ऐकावी ग्रंथकर्ते विनंती करू लागले। श्रीराम कथेचा महिमा जाण ज्यासी स्त्री उमा श्रीराम कथेचा महिमा जाण ज्यासी स्त्री उमा एका जनार्दनी एक नामा भिन्न भाव मुळीच नाही। भिन्न भाव कुठलाही प्रकारचा भाव या ठिकाणी नाही, वेगळा भाव नाही। ज्याप्रमाणे असणारे भगवान शंकर जाणतात असे असणारे अशा प्रकारची कथा जी आहे अशा प्रकारे ग्रंथकर्ते सांगू लागले। स्वस्ती श्री भावार्थ रामायणे उत्तरकांड एका कार्टिकाया रावण कुंभकर्ण शूर्पणखा विभीषण उत्पत्ती नाम नवमोध्याय गोडा पुंडलिका उदरी।